कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य, चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष. होय, मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे ISONS सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय, सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट, डिजिटल एक्सरे, सेंट्रल ऑक्सिजन सुविधा, लिफ्टची सुविधा, स्पेशल अटॅच रूम, मणक्याचे विकार, हँड सर्जरी, पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार. त्याचप्रमाणे ऑनलाईन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज शिवसंभो प्रतिष्ठान जगदंबावसात संतपेठ पंढरपूर यांच्या संकल्पनेतून कोणताही अनाठाई आणि वायफळ खर्च न करता महाराजांवर प्रेम करणाऱ्या आणि त्यांचा आदर्श जपणाऱ्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एका गरीब कुटुंबातील युवकांचे लग्न लावून दिले आहे. आजकाल जयंती म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते ते म्हणजे DJ, ढोलताशे किंवा जल्लोष किंवा बॅनरबाजी. मात्र छत्रपतींची जयंतीनिमित्त शिवसंभो प्रतिष्ठान यांनी लग्न लावून एक आगळा वेगळा उपक्रम घेतल्याने पंढरपूर शहरातून त्यांचे कौतुक होत आहे. शिवसंभो प्रतिष्ठानचे सर्व सदस्यांकडून अहोरात्र प्रयत्न करून हा उपक्रम घेण्यात आल्याने चेअरमन आबिद पाटील यांच्याकडून देखील शिवसंभो प्रतिष्ठानचे कौतुक करण्यात आले आहे. एकेकाळी जगदंबावसात हा स्वर्गीय भारत नाना भालके यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. याच बालेकिल्ल्यात आता पाटलांनी शिरकाव केल्याचे दिसून येत असून मंडळामधील सर्व पदाधिकाऱ्यांनी आबिद पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी शिवसेना नेते आनंद संजय गोडके, विशाल कदम, सूरज बावड्या माने, दिनेश मेंबर पांढरे, तसेच नागेश पोळ, योगेश जाधव, सीताराम शेळके, विनायक शिरसट, हरिभाऊ शिंदे, कपिल कोरे, धोंडीराम गवळी, रमेश शिंदे, आकाश पोळ, सोमनाथ खोडे, सचिन शिंदे, लखन देवमारे, सूरज कदम, रुपेश गोडसे, सोमनाथ देवमारे, बालाजी मेहत्रे, जगन्नाथ जाधव, व्यंकटेश कोळी, प्रथमेश कदम, सनी गवळी, नवनाथ पाटील, गोटू झिरे, राजाभाऊ शिंदे, श्रीनाथ पोळ, संतोष देवकर, अनिल सपनेकर, यासिन बागवार, नाना जाधव, सचिन राऊत, राजू मोरे, मुस्ताक खरदी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती आम्ही मोठ्या थाटामाटात उत्सवात करत आहोत. दरवर्षी म्हणजे वायफळ पैसा खर्च करण्यापेक्षा एक सामाजिक कार्य करून आपल्या समाजामध्ये एक संदेश देण्याचा कार्यक्रम शिवशंभू प्रतिष्ठान जगदंबावसात संतपेठ आम्ही करत आहोत. यावर्षी आम्ही एका अनाथ मुलाचं लग्न लावून मंडळातर्फे आणि त्याचा खर्च त्याच्याकडूनही थोडा घेऊन आम्ही थोडा हातभार लावून एका गरीबाचं आम्ही शुभविवाह करण्याचं यावर्षी आयोजित केलेलं आहे. तरी आम्हाला आमच्या मंडळाच्या सर्व सभासदांनी, मित्रमंडळांनी, वडीलधाऱ्या माणसांनी आम्हाला मदत केली, त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो. भविष्यात असे उपक्रम म्हणवायचे का? भविष्यात इथून पुढे छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, कोणतीही जयंती असू द्या, आम्ही प्रत्येक कार्यक्रमात सामाजिक काम करण्याचा 100% प्रयत्न करतो. आम्ही जादूगर भारतनाना असताना भारतनानाच्या मागे होतो. भारतनाना गेल्यापासून आमचा वार्ड म्हणजे त्याला बघायला असल्यामुळं आम्ही अभिजित आबांच्या मागे आहे आता सध्या. तुम्ही प्रवेश केला? अभिजित पाटला गटात आम्ही सर्व लोकांनी प्रवेश केलेला आहे. गल्लीतले असंख्य कार्यकर्ते आहेत, म्हणजे संतपेठ भागातील अनेक अजून आहेत संपर्कात. अजून मित्र आमच्या संघ दररोज आम्हाला कॉन्टॅक्ट मध्ये येते, त्याच्यानंतर भरपूर येणार आहेत आमच्या संघ. भगीरथ पालखी ऍक्टिव्ह मोडवर आहेत, मग तुम्ही त्यांचे संपर्क साधल्यावर साधला होता? अधोगर साधला होता पण आमच्या संपर्कात आले नाहीत, त्यामुळे आम्ही अभिजित आबांचं कार्य बघून त्यांच्या मागे गेलेलो आहे. आम्हाला अभिजित पाटलांना निवडलं नाही, आम्ही अभिजित पाटलाला निवडले, लक्ष दिलं नाही. भारतनाना वारल्यानंतर आमच्या इथल्या मित्रमंडळाला व आमच्या इथल्या वार्डातल्या वडीलधाऱ्या माणसाला एक मायेचा जो हात असतो तो मायेचा हात भेटत नसल्यामुळे आम्ही अभिजित आबा पाटील यांना निवडून त्यांचे कार्य बघून, ते धडाडीचे कार्य करत आहेत, त्या कार्याला बघून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे. आगामी लोकसभा विधानसभेला तुम्ही सर्व ताकदीने आबांच्या पाठीमागा, अभिजित आबा पाटील यांच्याशी प्रामाणिकपणे आम्ही पाठीशी उभा राहू. त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कार्य करणार आहात? त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही इथले सर्व जगदंबावसा शिव प्रतिष्ठान.
ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा, तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध. त्याचप्रमाणे SBI अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध. नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त, त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त. आमचा पत्ता: कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर, भोसले चौक, नवी पेठ, पंढरपूर. संपर्क 021-86-323-755. वेळ सकाळी 11 ते 3 आणि 6:30 ते 9 वाजेपर्यंत.